आता पाहणार आहोत राज्यभरातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या स्पीड न्यूज मध्ये। मात्र त्यापूर्वी आता एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे, बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे, तर ठाणेतील टेंभी नाक्यावर आनंदीघेंच्या आनंदाश्रम या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे, तर टेंभी नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। टेंभी नाका हा खरं तर ठाण्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कारण याच ठिकाणी आनंद दिघे यांचं आनंदाश्रम असून टेंभी नाका या परिसरामध्ये तमाम शिवसैनिक देखील राहतात। आणि याच ठिकाणी आता एकनाथ शिंदे समर्थनार्थ सगळ्या शिवसैनिकांनी ठाण्यात शिंदे समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। मात्र या ठिकाणी आता पोलिसांनी आपला बंदोबस्त देखील अधिकच वाढवलेला पाहायला मिळतोय। तर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं असून टेंभी नाक्यावर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रम या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। तर या आंदोलनामुळे पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन सुरू आहे। ठिकठिकाणी एकनाथ शिंदे समर्थनार्थ बॅनर्स लागलेले आहेत, त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सुद्धा ठाण्यात बॅनरबाजी झालेली आहे। मात्र आता एकनाथ शिंदे समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करण्यासाठी थेट आता रस्त्यावर उतरलेले आहेत। ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरामध्ये आनंद दिघे यांच्या आनंदाश्रम या ठिकाणी एकनाथ शिंदे समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे। तर या आंदोलनामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे। ही थेट आपण दृश्य पाहतोय, ठाण्यामधली ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, आपण थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, टेंभी नाका हा परिसर खरं तर शिवसैनिकांचा परिसर समजला जातो, ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे समर्थक आज रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात, काय परिस्थिती आहे? मिताली, तुला माहिती आहे की ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे, पण त्याच्या आधी जर का बघितलं तर धर्मवीर आनंद दिघे यांचा सुद्धा हा कर्मभूमी आणि बालेकिल्ला आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन आनंद दिघे यांनी शिवसेना ज्या पद्धतीनं या भागात वाढवली, गणेश नाईक गेल्यानंतर शिवसेना संपली असं वाटत असतानाच या ठिकाणी सगळ्यात जास्त ताकदीनं जोमानं शिवसेना उभी राहिली। आणि याचमुळे एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक जितके मानले जातात तितकेच आनंद दिघे यांचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे। आणि एकनाथ शिंदेंचं मोठं समर्थन ठाण्यात आहे आणि या ठिकाणी याचमुळे की ज्यावेळेस शिवसेनेत ते गेल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के ते सुद्धा त्यांचे तितकेच समर्थक आहे। महापौर त्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर पक्षाने त्यांना बहिष्कृत सुद्धा केलं, बडतर्फही केलं, पण या ठिकाणी ठाण्यामध्ये तरी शिवसैनिक अत्यंत आक्रमक आहे। टेंभी नाका परिसरामध्ये एकनाथ शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, एक इशारा देण्याचा प्रयत्न केलाय की ज्या पद्धतीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरून तोडफोड करताय, तिथे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या कुटुंबियांच्या किंवा कार्यालयावर तोडफोड करताय, जर का हे सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर इशारा देण्याचा हा प्रयत्न आहे, तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा उभा राहील। अगदी बरोबर प्रशांत, या सगळ्या समर्थकांशी बोलता येईल का? एकनाथ शिंदे समर्थकांशी संवाद साधता येईल का? काय म्हणणं आहे त्यांचं? आपण आत्ता जर का बघितलं तर या ठिकाणी पाऊस सुरू झालाय, त्यामुळे कार्यकर्त्यांची पांगापांग झाली आहे, त्यामुळे आत्ता त्यांच्याशी बोलता येणं अवघड आहे। पण आपण आता बघितलं जर का आता उजव्या बाजूला नवनाथ आपण टाकू, या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आतमध्ये गेलेले आहेत। आता जिथून मी बोलतोय त्या ठिकाणी आहे फक्त प्रसारमाध्यमांची गर्दी, तरीही आत जाता येईल का हा आपण प्रयत्न करूया, बघूया नेमकं काय करता येऊ शकेल प्रयत्न। पण एक मात्र निश्चित की टेंभी नाका परिसरामध्ये जी गर्दी या ठिकाणी झाली आणि मोठ्या संख्येनं सगळे जे शिवसैनिक गोळा झाले, तुम्ही सगळे इथे आंदोलनात होतात, हो, काय नेमकी भूमिका आहे तुमची? एकनाथ शिंदे साहेबांवर साथ होण्याची असेल। आज नरेश मस्के यांनी सुद्धा इशारा दिला, या इकडे शिवसैनिक जे कोणी आहेत, जे कोणी या ठिकाणी कार्यकर्ते, या ठिकाणी तुम्ही सगळे एकनाथ शिंदे समर्थक कार्यकर्ते, या ठिकाणी आज नरेश मस्के यांनी ही सुद्धा बाजू मांडली की रस्त्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष उभा राहू शकतो, काय सांगाल? थांबा, तुम्ही थांबा, तुम्ही खरं तर रस्त्यावरच्या लढाईतले सक्रिय कार्यकर्ते, हरकत नाही, पण खरी गोष्ट आहे, आपण बघतोय साहेबांना सपोर्ट करायला, सर्व शिवसैनिक आहेत आणि आम्ही साहेबांना सपोर्ट करायसाठी आहोत, लक्षात घ्या, हे कोणी नाही, आम्ही सर्व शिवसैनिक आहेत, हे जेवढं जमलं ना, हे सर्व शिवसैनिक आहेत।
या ठिकाणी जमले आहेत ते सगळे शिवसैनिक आणि हे सगळे समर्थन करतायत एकनाथ शिंदे साहेबांचं. साहेब हा त्यांचा अत्यंत आदराने उल्लेख करतायत. आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं आता इथे नरेश म्हस्के जे महापौर आहेत विद्यमान आणखीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ते सुद्धा संवाद साधतायत, ते सुद्धा बोलायचा प्रयत्न करतात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पण या ठिकाणी कार्यकर्ते आपण जर का बघितलं तर मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत. पाऊस पडत असताना सुद्धा टेंबीनाका परिसरामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन केलं या आंदोलनातच दाखवण्याचा प्रयत्न आहे की ऋतू कोणताही असो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत आणि हाच एक प्रयत्न. काय सांगाल या पावसातही तुम्ही आंदोलन? हो साहेबांचं काय भूमिका आहे? मी शिवसैनिक आहे, फक्त एवढंच शिवसैनिक आहे, साहेबांचं संगती आहे. मग शिवसैनिक आहात, आणखीन शिवसैनिकांना खरं तर आज बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीयेत. कारण ज्या शिवसेनेसोबत गेली कित्येक वर्ष एकनिष्ठतेनं हे सगळे शिवसैनिक होते, मात्र आज शिवसेनेमध्ये झालेली ही फुटाफूट ताटातूट म्हणता येईल आणि त्यालाच अनुसरून त्यांनी एकनाथ शिंदेनं समर्थन दर्शवलेलं आहे आणि आज हे सगळे एकनाथ शिंदे समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. धन्यवाद प्रशांत. तर आपण थेट